अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा शासनावर कडाडून हल्ला चढविला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडत हल्लाबोल आंदोलनाने जामनेर जाम झाल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला। पाहूया काय म्हणाले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जामनेरच्या या हल्लाबोल आंदोलनामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आपल्या नेत्या आदरणीय ताई व्यासपीठावर उपस्थित, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय भास्करावजी जाधव, आदरणीय अरुणभाई इंद्राजी साहेब, विधिमंडळातील सहकारी आदरणीय डॉक्टर सतीश पाटील साहेब, गफारभाई मलिक, चित्राताई बाग, सुरेखाताई ठाकरे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही जाहीर सभा होते आहे, ते आदरणीय संजयजी गरुड, डी के पाटील साहेब, नवीन भैया पाटील, ललित बागुल, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या जिल्ह्याचे राज्याचे सर्व सन्माननीय नेते, या अभूतपूर्व सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, मी बोलायच्या अगोदर मला एक सूचना द्यायची। हे हल्लाबोल आंदोलन सरकारच्या विरोधात, हे हल्लाबोल आंदोलन सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात, जर इतर मंत्र्यांच्या विरोधात बोलत असताना कुणाला वाईट वाटत असेल तर कृपा करून ही सभा सोडून त्यांनी आपल्या आपल्या घरी जावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या हल्लाबोलच्या सभेत जो तुमच्या विरोधात, तुम्ही तुमच्या मंत्र्यांच्या घोषणा द्याल, एक लक्षात घ्या, तुमच्या मंत्र्याच्या घरात येऊन घोषणा द्यायची ताकद राष्ट्रवादी मंत्री ज्या शाळेत शिंबूळ पुसत होते त्या शाळेत मी सुद्धा नाक पुस, त्यामुळे आज मंत्री झाला कमरला एक रिव्हॉल्वर तुमच्या असला तर आम्हाला सुद्धा लायसनचे दोन ठेवता येईल।
तुम्ही वाघाच्या माग फिराल, तुम्हाला वाघ काय सापडणार नाही. लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जर व्यवस्थित काम करत नसतील, सरकारमधले मंत्री जर व्यवस्थित वागत नसतील, त्यांच्या विरोधामध्ये जनसामान्यांचा आक्रोश, जनसामान्याचं आंदोलन करणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. ती जबाबदारी जर कुणाला व्यवस्थित वाटत नसेल तर कृपा करून आपल्या आपल्या घरी बसा, नाहीतरी 19 बसणारच आहोत. मला माहित नाही लोकसभेच्या निवडणुकीत या भागात नरेंद्र भाई मोदींची सभा झाली का. नरेंद्र भाई मोदींनी लोकसभेची सभा घेतली होती. आपल्यापैकी काही जणांनी टीव्हीवर पाहिली असेल, काही जणांनी सभेत जाऊन पाहिली असेल. सभेत जे मोदी साहेब बोलले कदाचित आपल्यापैकी किती जणांना आठवत आहे मला सांगता येणार. माझ्यावर मात्र आजही नरेंद्र भाई मोदींनी जे भाषण केले त्याचा प्रभाव काय बघा. आठवत का तुम्हाला बघा, मोठा मोदींच्या सभेचं व्यासपीठ असायचं, जनसमुदाय समोर असायचा. मोदी साहेब व्यासपीठावर यायचे, लाखोच्या जनसमुदायाला हात वर करून अभिवादन करायचे आणि माईक वर बोलायला आले कि लाखोच्या लोकांकडे बघून मोदी साहेब म्हणायचे अच्छे दिन आठवलं. समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आने वाले है. मोदी साहेब एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळेस नाही. जामनेरच्या सुद्धा चौकात चौकात होत असेल. तुम्ही आधी केलेली चेष्टा सोडून द्या, पण मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे भाजपचे एक नेते मंत्री आहेत. 1.5 वर्षापूर्वी मुंबईला आले, पत्रकारांनी त्यांना अच्छे दिन वर प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री म्हणाले या अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है, ना नीचे जा रही है ना बाहर. दिनच्या नावावर या देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या त्यावेळेसच्या उमेदवारांनी आपल्याला खोटं स्वप्न दाखवलं, फसवलं. मी 1.5 वर्षापूर्वी माझ्या गावी होतो, माझ्या गावातल्या एका म्हाताऱ्या व्यक्तीने मला अच्छे दिनवर एक राजाची कथा सांगितली. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, एक राजा होता, राज दरबारात बसला, दरबारात एक गायक आला. गायकाने राजाला विनंती केली, राजे मी आपल्या राज्यातला गायक आहे, मला गायची संधी द्या. राजाने संधी दिली, गायकाने पहिलं गाणं गायलं, राजाला आवडलं. राजाने लगेच त्याला चांदीची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली. गायकाने दुसरं गाणं गायलं, तेही राजाला आवडलं. राजाने सोन्याची नाणी बक्षीस म्हणून त्याला जाहीर केली. गायकाने तिसरं गाणं गायलं, तेही राजाला आवडलं. राजाने लगेच त्याला आपल्या राज्यातली जमीन बक्षीस म्हणून जाहीर केली. गायक गाणं गात गेला, राजा बक्षीस जाहीर करत गेला. शेवटी दरबार म्हटला, गायक आनंदाने आपल्या घरात गेला. घरी गेल्यावर आपल्या धर्मपत्नीला म्हणाला की आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये स्वर्णाक्षराने लिहावा असा. बायकोने विचारलं काय झालं. दरबारातला सगळा वृत्तांत राजाने सांगितला. त्या ऐकल्यावर बायकाने एकच प्रश्न विचारला, ती म्हणजे ते सगळं खरं हो,
राजाने जाहीर केलेली बक्षिस कुठे आहेत? गाय खंडा राजे घरी पाठवून देणार. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले, तीन महिने गेले, राजाच्या बक्षिसाचा काय पत्ता? शेवटी वैतागून गायक पुन्हा राजदरबारात गेला. दरबारात गेल्यावर हात जोडून राजाच्या समोर उभा राहिला, म्हणला, राजे मी तोच गायक आहे, मी गाणं गात गेलो, तुम्ही बक्षीस जाहीर करत गेलात, माझे बक्षीस कुठं आहेत? राजा म्हणला, अरे गायका, ज्यावेळेस तू गाणं गात होता त्यावेळेस माझ्या कानाला चांगलं वाटत होत, ज्यावेळेस मी बक्षीस जाहीर करत होतो त्यावेळेस तुझ्या कानाला चांगलं वाटत होतं. इसमें लेन देन की बात कहां से आ गई? आता मोदीच्या सभा की बात
सरकार ज्या बंधू ज्या वेळेच्या देशामध्ये 50 रुपये लिटर पेट्रोल होत, ज्या वेळेच्या देशामध्ये 7 रुपये किलो दाळ मिळत होती, ज्या वेळेच्या देशामध्ये 375 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्या वेळेचे भाजपचे लोक आपल्याला महागाई दाखवत होते. अरे आज पेट्रोल 84 रुपये लिटर झालंय. आणि टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज मला माझ्या मित्रांनी सांगितली, म्हणजे आता या माध्यमांची सुद्धा क्यू कराव का काय कराव, 84 रुपये लिटर पेट्रोल झालं त्याची बातमी नाही झाली, पण आज 19 पैशांनी पेट्रोल कमी झालं म्हणून ब्रेकिंग न्यूज माध्यमांनी. काय कुणीतरी मग काय कुठं, अरे कुठं येऊन ठेवलाय महाराष्ट्र म्हणायची वेळ ही. अरे येणाऱ्या काळात आपण जर सुधारला नाही तर कुठेही महाराष्ट्र म्हणायची वेळ येईल. म्हणत 375 रुपयाचं सिलेंडर मोदी साहेबांनी 850 रुपयाला नेलं तुम्हाला कळू सुद्धा टोचतच नाही. आज तुम्हाला महागाई दिसत नाही, आज दाळ 300 रुपये झाली, मास खायला मोदी साहेबांनी बंदी घातली, गरीबाचे खायचे नाले पडले. आणि दुसरीकडे ज्या वेळेस या देशात महागाईची चर्चा होते त्यावेळेस मोदी साहेब म्हणतात, मित्रों मैं भारत स्वच्छता अभियान के तहत इस देश में 6 करोड़ शौचालय बनाऊंगा. मोदी साहब गरीबाचे खायचे वांदे माझ्या सरकारला प्रश्न बोलतो, जिथं आम्ही खायलाच महाग आहे, मोदी साहब खायला इंडिया तोही तू जायला इंडिया. याच मोदी साहेबांनी आमच्या तरुण पैलवानाला विश्वास दिला, जे तरुण भाऊ मोदींकडे बघितलं की एडवणी करायचे का, तर मोदी साहेबांनी शब्द दिला होता की या देशामध्ये मी 6 करोड सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देईल. आज रोजगार नाही आणि रोजगाराची चर्चा त्यावेळेस होईल. आप मुझे बताओ क्या किसी भी कंपनी के बाहर कोई पकौड़ा तलता है तो क्या वो रोजगार नहीं है? आप बताओ है कि नहीं है? मुझे कोई एमबीबीएस कोई डॉक्टर झाला, कोई इंजीनियर झाला, कोई बीकॉम झाला, बीए झाला, एमकॉम झाला, कोणी बी एड झालं, कोण आय टी आय झालं, आता प्रत्येकाने उठायचं आणि पकोडे तळायचे. मोदी साहेब हेच स्वप्न आमच्या तरुण भावाच्या बाबतीत आहे. म्हणून आज हा हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं का, कारण या देशातल्या नागरिकाची या राज्यातल्या नागरिकाची फसवणूक झाली आहे, म्हणून या फसव्या आणि खोटाळ्या सरकारच्या विरोधात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हल्ला बोल आंदोलन आहे. एका गोष्टीचा विचार करा, ज्या वेळेस बेरोजगारीचा प्रश्न येतो, ज्या वेळेस महागाईचा प्रश्न उपस्थित होतो, ज्या वेळेस आच्छादनावर कोणी प्रश्न उपस्थित करत त्यावेळेस दुसरा कुठला तरी मुद्दा जाणीवपूर्वक संघ किंवा भारतीय जनता पार्टी उपस्थित करत. कदाचित 7-8 दिवसापूर्वी टीव्ही पाहिले असतील राष्ट्रीय स्वयं संघाचे भागवत यांनी सांगितलं की म्हणजे जर या देशावर युद्धजनक परिस्थिती आली तर या देशाच्या सैनिकांना तरी युद्धाची तयारी करायला 6 महिने लागतील, पण संघाचे स्वयंसेवक फक्त 3 दिवसात तयार होतील. बरोबर आहे का नाही? आता मला संघही माहिती आहे, त्याचे स्वयंसेवकही माहिती आहे,
आणि संघामधील स्वयंसेवकाचे एकमेकाचे झालेले भांडण सुद्धा माहिती आहे. हे भांडणामध्ये सुद्धा एकमेकाला शिव्या देत नाही. भांडण झालं तर एक जण म्हणतो मला शिव्या येतात आम्ही देऊ. तू म्हणतो तू जसे असेल तसे मी देईन. मी सहज भागवतांचं हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर कल्पना करत होतो की खरंच जर स्वयंसेवक पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेले सैनिक म्हणून लढायला तर पाकिस्तान तिथून AK-57 गोळ्या घालून संघाचे लोक म्हणून थांबा थांबा मला शिव्या येते का मी शिव्या येते. अरे या देशाच्या सैनिकांचा आजही आपल्या गावातल्या मंदिरात जेवढी आपली देवाच्या प्रती श्रद्धा आहे तेवढीच आपली या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या प्रती श्रद्धा आहे. आजच्या सैनिकांचा अपमान होतो आपण सहन कर. मित्रांनो याचा विचार आपल्याला करावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोकसभेच्या निवडणुकीत झालं तेच विधानसभेच्या निवडणुकीत झालं. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान. महाराष्ट्राचे त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देवेंद्रजी फसवणीस साहेब विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शब्द दिला. काय शब्द दिला? की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू. बरोबर आहे का नाही? तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संघर्ष केला. सभागृहामध्ये आम्ही भांडलो, सभागृहाच्या बाहेर आम्ही सरकारच्या विरोधात भांडलो, आंदोलन केली, शेतकरी संपावर गेले. शेवटी शेतकऱ्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रेट्या पुढे सरकारला वाकावं लागलं. कर्जमाफीची घोषणा केली. कर्जाला सांगितलं आम्ही या महाराष्ट्रात ऐतिहासिक सरसकट निकषासह तत्वतः कर्जमाफी जाहीर करत आहोत. आणि जाहीर करताना 1.5 लाखाची कर्जमाफी. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जे इथं उपस्थित आहेत शेतकरी, खरंच आपल्याला 1.5 लाखाची कर्जमाफी पाहिजे होती का? आणि त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा एक खुट्टी मारून ठेवली, ऑनलाईन घोषित केलं. आणि त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा सांगितलं की ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे त्यांनी सपत्नीक ऑनलाईनच्या लाईनीत यावं. म्हणजे जसं काय देवेंद्र फडणवीसांच्या सत्यनारायणच्या महाप्रसादाची दुसरा शब्द इथल्या विद्यमान मंत्र्यांनी इथं एक आंदोलन केलं होतं. अरे जे शब्द त्यावेळेच्या भाजपच्या अध्यक्षांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिला तोच शब्द इथल्या आमदारांनी या भागातल्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये भाव कापसाचा करा म्हणून सांगितलं. आंदोलन केलं, आत्मदान, उपोषण. आज मात्र त्यांना कापूस दिसत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे तुम्ही एका निवडणुकीत या महाराष्ट्राच्या जनतेला फसवताल. आता मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला फसवू शकत नाही. आता महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार आणि सांगणार मात्र तसं काही शेतकऱ्याचं सरकार. आम्ही ज्या ज्या वेळेस सभागृहात शेतकऱ्यासाठी म्हणलो त्या त्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री समोरून उठून म्हणाले, अरे तुम्हीच काय शेतकरी आहेत का? मी सुद्धा शेतकरी आहे. असा तसा नाही, 5 पिढ्याचा शेतकरी. आता तुम्हाला विचार, मुख्यमंत्र्याला खालून वरून मागून पडून उभा आडवं कसंही बघा शेतकरी दिसत का? सांगताना भेटून असं सांगणार
मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे. उद्या जर कुणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो. उद्या जर कुणी गायची धार काढायला लावली तर धार सुद्धा काढू शकतो. अडचण फक्त एवढीच आहे की काही बसता येत नाही. आता या महाराष्ट्रात दोघांनाच मला एकाला गाय धुवायला लावायची आणि एकाला गायची धार काढायला लावायची. मॅग्नेटिक डेअरी भाऊती कधीतरी एकदा मी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार आहे. दुपटी गाय घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणतील धनंजय काय आणि ही गाय काय करायचं. गायची एका धुवून आणली आहे. तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं तुम्हाला धार काढता येते. तुम्ही 5 पिढ्याचे शेतकरी आहात. फक्त तुम्ही धार काढून सिद्ध करा की तुम्ही शेतकरी आहात. ते म्हणतील धनंजय अडचण आहे, खाली बसतायत, हरकत नाही, टेबलवर काय चढू उभाट्या करा, पण एकदा दाखवा. हाच उत्साह, हाच आशीर्वाद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे आपण ठेवा ही कळकळीची विनंती आहे. खर तर जलसंपदा त्याच्यापेक्षा गंभीर माझ्यासाठी काय. अरे तुम्ही कापसावरची बोंडाळी बघता, गेली 25 वर्ष या मतदारसंघावरचा बोंडाळा तुम्हाला. तालुक्यातल्या 74 टँकरची मागणी होती हे जलसंपदा मंत्री. अरे या तालुक्यामध्ये या मतदारसंघात एकही नवीन धरणाचा कुठलाही काम जलसंपदा मंत्री असून इथं होत नाही. बोंडाळीपेक्षा भयंकर आजार आहे. जसं बोंडाळी सुद्धा फवारणी मारून बोंडाळी मरत नव्हती माणूस मरत होता. करे का नाही तुमचं होऊ देऊ नका हात जोडून माझी विनंती. म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला या लढाईमध्ये आमच्या कुणाचाही स्पर्श नाही. ही हल्लाबोलची लढाई सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी, ही हल्लाबोलची लढाई तुमच्यासाठी आहे. आज येणाऱ्या काळात दुसरी कुठली मोठी निवडणूक नाही, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सगळ्याच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे. की कमीत कमी या हल्लाबोल मध्ये आम्ही जे सरकारवर आरोप करतोय त्याच्यातनं हे सरकार थोडस जाग व्हावं आणि कुठंतरी शहाण्यासारखं वागावं. नाहीतरी यवतमाळमध्ये पायी दिंडीत असताना एका तरुण शेतकऱ्यांनी भावना ज्या व्यक्त ताईंच्या माझ्या समोर केल्या त्या अशा होत्या की आमच्याकडून चूक झाली आहे. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की आमच्या अगोदरच्या पिढीनं 65 वर्ष या भाजपवाल्याला का सत्तेत येऊ दिलं नाही त्याचं कारण मात्र आता आम्हाला कळालं. कारण तुम्हाला कळालं असेल या हल्लाबोलच्या निमित्तानं. एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, सर. आपल्या मोर्चाविषयी काय वाटतं, भाजप सरकारचं काय कसं काम चाललंय? एकंदरच हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे आंदोलन उभं केलं आहे त्यात विदर्भ मराठवाडा आणि आता उत्तर महाराष्ट्राचा उद्या शेवट होणार आहे. अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी या आंदोलनाला मिळतो आहे. याचाच अर्थ की महाराष्ट्रातली जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरती प्रचंड संताप व्यक्त करते. म्हणूनच या हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं सामान्य माणसाचा राग और सामान्य माणसाचा संताप आम्ही एकवटून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी आहे ती निभावतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्लाबोल मोर्चे या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाले आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी भाजपा सरकारविरुद्ध भरभरून टीकाही केलेल्या आहेत. कॅमेरामन सचिन तायडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.